सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार संघटनेनं केली आहे. या संदर्भात प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सोलापूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचं काम अनेक ठिकाणी अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. या अर्धवट कामांमुळं अनेकांचा अपघातात जीव गेला आहे. या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदार तसंच अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जमीर शेख यांनी केली. प्रहार संघटनेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर हैदराबाद रोडवर होत असलेल्या अपघातासंदर्भात ज्या ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांमार्फत दुर्लक्ष केले जात आहेत, आज गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक अपघातात अनेक शेतकरी गोरगरीब नागरिक व पादचारीसह दुचाकी सवारांचे अपघात झालेले आहेत. त्या अपघातग्रस्तांना शासनामार्फत आर्थिक मदत मिळावी, त्याचबरोबर त्या अपघातास कारणीभूत असलेल्या संबंधित ठेकेदारांवर आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी घेऊन आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अजित कुलकर्णी, खालिद मणियार, मुश्ताक शेख संधी यांची उपस्थिती होती.